लोहा तालुक्यातील पारडी येथे एका शेतकऱ्याने पंकजाताई मुंडे यांना पाहताच हंबरडा फोडला. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्यांचं सांत्वन केलं. दुष्काळ पाहणी करण्यासाठी भाजपाचे केंद्रीय सचिव पंकजा मुंडे नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी नांदेड आणि लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. बाजूच्या शेतात पाहणी करत असलेल्या पंकजा मुंडे यांना पाहून या शेतकऱ्याला रडू कोसळलं. ताई इकडे या, माझ्या शेतात बघा आम्ही कसं जगायचं. मूग गेला, सोयाबीन गेला, कापूस गेला, आमचं सगळं गेलं, आम्ही कसं जगायचं? असा प्रश्न वयोवृद्ध शेतकरी पांडुरंग पवार यांनी विचारला. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण देखील शेतकऱ्याने काढली. जिल्हा प्रतिनिधी मदन पाल बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड. आता आम्ही जगाव अतिवर झाली. जगाव जुन्याचं बघा, जेणेकरूनच्या कर्शीचं हे जेणेकरून टाकलं. आता आमचं व्यवहार पत्र या म्हणा इकडे, मी तेच म्हणलो इकडे बघ आम्ही कसं बघ कसं जगाव ते काय बोल. मी पंकज म्हणलं आम्ही जगाव कसं म्हणत आहे म्हणत आहे. अहो इकडे आमच्याकडे आम्ही कसं जगाव, इतके हाती ओढले आमच्या. ए ताई ताई इकडे ताई, ओ ताई बाकीचे सगळे थांबा. आमचं सोयाबीन गेलं, कापूस गेलं, सोयाबीन गेलं, उडीद गेला, मूग गेला, खाबडी गेले. आता सोयाबीन निघू कुठं वाटलो तिकडे कुठे कॅम सर गेलं. आता आम्ही कसं करत काय बरोबर आहे. तुमचं दुःख आता पायाशी आलेलं सगळं, म्हणजे तोंडाला आलेला घास गेला ना, आणि लेकरं असं कसं शेतकऱ्याला पीक असं ते उभं पीक गेलं त्यांना बघून बघून रडायला येत रोज. कसं करा आम्ही जेवण करतो. आता खर्च नाही काही, खर्च नाही, खर्च उधारी खात बियाणे आमच्या मुली मी घाबरू नका. आपण तुम्हाला मदत आणू, धान्याची व्यवस्था करू, शेतकरी उपाशी मरणार नाही, शेतकऱ्याची दिवाळी गोड करायचा प्रयत्न करू. मुंडे साहेब म्हणजे चांगलं होत आता तेव्हा साहेब होते, आता आपलं साहेब नाही तर मलाही चांगलंच नाही, तुम्हालाही चांगलं. आमच्याकडनं मुंडे मरडू नका, रडू नका, उठा. छडी त्यांची कोणतरी घेऊन त्यांना.